जागा मालक जागा ताब्यात देत नसल्याने वारजे रस्त्याचे काम रखडले, सचिन दोडके यांचा दावा. वारजे माळवाडी हा परिसर 20 वर्षांपूर्वीच महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला असून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी हे नागरिक आता करू लागले आहे. वारजे माळवाडी हायवे चौक ते गणपती माता हा रस्ता रुंदीकरण करण्यात जागा मालकांनी जागा ताब्यात दिल्या नसल्याचा प्रश्न असून पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या माध्यमातून आपण या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नगरसेवक सचिन दोडके यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांचा या वारजे माळवाडी भागात पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. थोड्या जागा मालकांनी जागा ताब्यात दिल्या होत्या, त्यांनी पत्र आम्हाला दिली, आम्ही त्यांना पत्र दिली आणि ज्यांनी ताब्यात दिल्या त्यांच्यापासून त्यांनी दिलेल्या जमिनीवरती संपूर्णपणे रस्ता करण्यात आलेला आहे. आजही तुम्ही बघू शकता ज्यांनी ते विरोध केले किंवा काही गोष्टी झाल्या त्यांनीच तो रस्ता अडवला होता. त्याच्यामुळे हवे चौकापासून तर पॅपिलन नगरपर्यंत जो पट्टा आहे तो सगळ्यात शेवटी राहिला. त्याचं कारणच होतं की तिथल्या जागा मालकांनी त्या जमिनी जागा ताब्यात दिल्या नव्हत्या, त्याच्यामुळे तो आजपर्यंत पडला आहे. तिथून पुढच्या काळामध्ये त्यातल्या काही प्रमाणात जमिनी ताब्यात आल्यात, काही अजून घ्यायच्या बाकी आहेत. कारण का ते टप्प्याटप्प्यामध्ये आपण ते करतो आहे, तर आता इथून पुढच्या काळामध्ये आपण तो पुढं करतो आहे. आणि अपयशाचा विषय नाही, अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. अपयश कधी येत नसतं, कारण का या ठिकाणी जर तू बघितलं तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेमध्ये देवरोडपासून साताऱ्यापर्यंत हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरती दोन्ही महानगरपालिकेचे सर्व्हिस रोड फक्त डीपी नाकाशावरती दिसतात. फक्त वारजे एकच असं गाव आहे की ह्या दोन्ही ह्या वारज्यामध्ये दोन्ही साईडचे सर्व्हिस रोड 80% आपण पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलो हे आपण सगळेजण पाहत आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे राहिलेले 20% काम आहे ते सुद्धा तुम्हाला या वर्ष 1.5 वर्षामध्ये पूर्ण केलेलं दिसेल. आणि याच्यामध्ये फक्त रस्ता म्हणजे डांबर करणं नव्हे तर त्याच्यामध्ये मोठ्यांल्या प्रोजेक्टच्या पावसाळी लाईन असतील किंवा ड्रेनीच्या जायका ज्या प्रकल्पाला जाणाऱ्या ज्या सिवेज ट्रीटमेंटला जाणाऱ्या ज्या मोठ्यांल्या पाईपलाईन आहे त्यासुद्धा आपण टाकत खाली नेतो आहे. म्हणजे फ्युचरमध्ये हा रस्ता परत खोणता कामा नये याच्याकरता त्याची काळजी घेतो आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी डेव्हलप करतो आहे. तुमच्या सगळ्यांच्या वारजेकरांच्या मदतीने आपण हा रस्ता हवे चौकापद्धती न्यायला आत्ता 80% यशस्वी ठरलो आहे. उरलेलं 20% पुढील 1 वर्षामध्ये आपण पूर्ण करूया. आरपीला हा रस्ता 100 फुटाचा आहे, पण ज्यावेळेला 1913 साली हा रस्ता घेतला गेला त्यावेळेला त्याचं जे मार्किंग होतं ते आत्ता आपल्याकडे कजेपच्या रूपाने आपल्याकडे आहे. आणि त्यांना आजच्या व्हिजिटमध्ये मी तेच दाखवत होतो की माळवाडीमध्ये माळवाडीचा चौक जो हा आत्ता नॅरो ब्लॉक झाला आहे त्याची कारणं त्यांच्यापुढे मांडली. त्याच्यामध्ये एक कारण असं होतं की तिथं शेजारी एक सार्वजनिक शौचालय आहे आणि अलीकडच्या बाजूला बसस्टॉप आहे. या बसस्टॉपचं आता परवा दिवशी शिफ्टिंग पण झालं होतं, पण काही कारणाने ते परत त्या ठिकाणी विरोध झाल्यामुळं ते बसस्टॉप त्या ठिकाणी हलवायला PMPL ही संस्था अपयशी ठरली. त्याच्यामुळे PMPL चे अधिकारीसुद्धा आत्ता बोलवण्यात आले होते आणि आयुक्तांनी सगळ्यांसमोर त्यांना आता सांगितलं की त्या बसस्टॉपची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी करावा, म्हणजे त्या ठिकाणी ट्रॅफिकला मोठा अडचण दूर होईल. त्याच्या अनुषंगाने आपण माळवाडीचा चौक लवकरात लवकर आता सगळे चारही नगरसेवक मिळून आम्ही त्या ठिकाणी तो मोकळा करतो आहे. पण तो मोकळा करत असताना ज्या ज्या लोकांची तिथं एक्झिस्टिंग बांधकामं आहेत तर ती त्यांच्या जागेमध्ये असल्यामुळं आम्हाला ती काढायला अडचण आहे. कारण का त्याचा विषय असा आहे की 80 फुटाचा रस्ता 80 ते 85 फुटं किंवा 80 ते 90 फुटाचा रस्ता हा कजेबाप्रमाणे आमच्या ताब्यात आहे. उरलेला 5-8, 10-10 फुटाचा जो रस्ता कॉर्नर येतो आहे ते जागा मालकांनी तो तत्काळ ताब्यात देणं गरजेचं आहे. पण जागा मालक ही रस्ता तो फक्त 5-5 फुटाचा रस्ता हा ताब्यात देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळं तो थोडासा नॅरो ब्लॉक आहे, पण वेगळ्या व्यवस्था करून त्या ठिकाणी ट्रॅफिकचा अडचण आपण त्या ठिकाणी दूर नाही. EPSI त्या ठिकाणी कोणी घेतलेला नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी घेतला गेला त्या त्या ठिकाणी जमीन ताब्यात आहे. उदाहरणार्थ भगीरथी नगरला रस्ता फुल विरतला आहे, त्या ठिकाणी प्लॅन पास झाला आहे. असं कुठलंही उदाहरण नाही की तिथं EPSI घेतलेल्या जमिनी आहेत आणि त्या ताब्यात नाही, असं कुठलंही उदाहरण नाही.